नमस्कार, वंदे मातरम। मैं हूं श्याम गिरी। आप देख रहे हैं हमारा चैनल मुद्दा भारत का। मुद्दा भारत का यानी मुद्दा आपका। मुद्दा है लोकसभा चुनाव से जुड़े खबरों का। जी हाँ, लोकसभा चुनाव की बात करूं तो इस समय जो है, जैसे चुनाव करीब आ रहे हैं, नेताओं के भाषण और उनकी जो आक्रामक शैली जो है सब लोगों के सामने आ रही है। ताज़ा उदाहरण में देखिए, जैसे सिंधुदुर्ग में नीलेश राणे की सभा हुई, उसके पहले भास्कर जाधव की सभा हुई, तो शिवसेना उबाठा और नीलेश राणे के इधर ऐसी जुबानी जंग हुई कि लोग भी सब देखते रह गए। एक दूसरे के ऊपर गाली गलौच, बाप बखाना। नीलेश राणे जी ने तो बाला साहब के ऊपर क्या क्या बातें कही। तो क्या हम सभा में यही सब चीज़ें देखने और सुनने जाते हैं, या अपने हक के लिए जो कोई कुछ मुद्दा हो उसको जानने के लिए जाते हैं? क्या एक नेता दूसरे नेता के बाप अगर बखानता है, ये उसकी कार्यशैली है, ये उसकी बड़प्पन है? ये हमें और आपको समझना होगा। सबसे पहले देख लेते हैं कि किस तरह से जो है कोंकण में जो है सभा के दौरान जो है वहाँ हिंसक झड़प हुई, पुलिस को लाठीचार्ज करना पड़ा, आंसू गैस से गोले दागना पड़ा। क्या चुनाव में इस तरह की घटनाएं हमको देखने को मिलेंगे? हालांकि महाराष्ट्र की राजनीति है, महाराष्ट्र की राजनीति में बहुत कुछ पिछले 4-5 सालों में हुए हैं, उसका परिणाम तो कुछ ना कुछ निकलेगा ही, लेकिन इस तरह से वाक युद्ध, इस तरह से झड़प कितना सही है? तो सबसे पहले देख लेते हैं इन दोनों के जो एक दूसरे जो नेता भास्कर जाधव और नीलेश राणे की जो है एक दूसरे की जुगलबंदी। ठाकरे कुटुंबावर येतो, चल काय ठाकरे कुटुंब, कुठे आहेत सुना, कुठे आहेत भावंड, जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत? ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे, हा कोणाचा मुलगा आहे त्याचा DNA तपासा। ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा DNA तपासा। त्यांचा रोग कोणावर आहे? जयदेव ठाकरेंचा कोणावर आहे? आम्ही काढू? अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली, तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे? अहो ते जाऊ दे, थापा कुठे आहे? थापा शिंदे साहेबांबरोबर आहे, स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे, जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे, उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो, हा कुटुंब प्रमुख, हा नीचातला नीच आहे उद्धव ठाकरे, हा कसला कुटुंब प्रमुख? ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता? प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता, प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता, एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेंना द्यायचा नव्हता। जयदेव ठाकरे कोर्टात गेले, मग जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं, कृपया करून मीडियावाल्यांना आत घेऊ नका, कारण का जयदेव ठाकरे जे बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल, कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना, या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या। मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर? स्वतःच्या भावाला सांगणार काय? स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय? ऐश्वर्या ठाकरे कोण? एकदा ऐश्वर्या ठाकरेचं DNA चेक करा। चला, या नितेश राणेनं आणि निल्या राणेनी यांनी उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली, मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला, अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबड कुणासारखी आहे? तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय, आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय, अरे अपघातामध्ये जलमलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबावर बोलता हो रे, तुमची अवकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या हे बेवड्या अवलादीन हो, आ मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे? नित्या आणि निल्या आम्ही तिथं येतो, नाही तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे, नाही जर तुझं थोबड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव। हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना,
चंगू मंगू तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय बघितलं की नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावरालाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते हे नेत्याने ही दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली ह्याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पण भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन नपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकेन. तो फ्रेंड्स देखा कसे दोनों नेता एक दुसरे के ऊपर लड़ रहे हैं किस तरह की जो है वक्तव्य कर रहे हैं इनकी वजह से जो है इलाके में हिंसा हो रही है कार्यकर्ता एक दूसरे से भिड़ रहे हैं ये नेता जो है कार्यकर्ताओं को लड़ाते हैं और शाम को जाके साथ में चाय भी पीते हैं ये लोगों को समझ में नहीं आती है ठीक है राजनीति तरह होनी चाहिए इसको पर्सनल दुश्मनी में नहीं लेनी चाहिए और रही बात सभा की तो सभा में हम उम्मीद करेंगे कि जो है इस तरह की वक्तव्य आगे ना हो क्योंकि लोकसभा चुनाव करीब है उसके बाद विधानसभा चुनाव है उसके बाद नगर पालिका का भी चुनाव होगा महाराष्ट्र में इस समय चुनाव का ही माहौल अभी एक साल चलने वाला है तो क्या चुनाव के दौरान जो है एक नेता दूसरे नेता के ऊपर इस तरह बरसेंगे गरजेंगे और हम ऐसे लोगों को वोट देंगे ये हमें तय करना है और एक बात बता दूं थत्ते साहब इस समय हॉस्पिटल में हैं वो बहुत जल्दी ठीक हो गए आप लोगों के बीच में आएंगे और क्योंकि चुनाव का भी माहौल है ऐसे में जो है बहुत सारे उनका उपस्फोट भी रहेंगे मैं ईश्वर से प्रार्थना करूंगा थत्ते साहब जल्दी जल्दी ठीक हो जाए आप लोगों के बीच में आए तो ऐसी खबरों के लिए आप बने रहिए हमारे साथ देखते रहिए हमारा चैनल मुद्दा भारत का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र